आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आता खेळ म्हणजे काय? तर मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ. बघा, मनोरंजन पण होणार आणि शारीरिक व्यायाम सुद्धा होणार यासाठी कोणतीही कृती केली जाते त्याला म्हणतात खेळ. खेळणे हा मनुष्याचा काय आहे, नैसर्गिक गुणधर्म आहे. त्यापूर्वी कसं असायचं, पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळे खेळ खेळले जायचे. आता भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यामध्ये द्यूत, कुस्ती, रथ, घोडे यांच्या शर्यती त्याचप्रमाणे बुद्धिबळ हे खेळ खेळले जायचे. आता खेळ म्हटलं की खेळ आणि खेळाचं आणि ग्रीकांचं नातं हे काय आहे, अतूट आहे. कारण खेळांना नियमित व सुसंघटित करण्याचं सुसंघटित स्वरूप देण्याचं काम कोणी केलेलं आहे, ग्रीक लोकांनी केलेलं आहे. आता ग्रीक लोकांनी धावणे, थाळीफेक, रथ व घोडे यांच्या शर्यती, मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग इत्यादी खेळ जे आहेत या इत्यादी सामने काय केलेले आहेत, सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या ग्रीकांनी ऑलिम्पिया या शहरामध्ये सुरू केलेल्या आहेत. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि विजय मिळवणे म्हणजे महत्त्वाचं समजलं जायचं. आता या ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या शहरामध्ये भरवल्या जातात. आता 7.1 बघणार आहोत खेळाचे महत्त्व. आता खेळामुळं काय होतं, तर व्यथा आणि चिंता म्हणजे जीवनामध्ये ज्या व्यथा आहेत आणि चिंता आहेत त्या चिंता काय करायला लागतात, विसरायला खेळ भाग पडतो किंवा खेळामुळं ते विसरले जातात. त्याचप्रमाणे मनाला विरंगुळ मिळतो, मन ताजेतवान बनते. हे काय आहेत खेळाचे फायदे आहेत. आता एखाद्या खेळामध्ये भरपूर श्रम व शारीरिक हालचाली करावी लागते. एखाद्या खेळामध्ये काय होते, श्रमही करावं लागते आणि शारीरिक हालचाली करावी लागते. आणि त्यामुळं खेळाडूंचा काय होतो, व्यायाम होतो, शरीर बळकट बनते आणि काटेसुद्धा होतो. आता खेळामुळे खेळाडूचे मनोधैर्य वाढते, चिकाटी वाढते, खिलाडूपणा इत्यादी गुणांची काय होते, वाढ होते. मला या खेळामध्ये काय करायचं आहे, स्पर्धा जिंकायचीच आहे. हे मनोधैर्य त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. चिकाटी म्हणजे वारंवार ते प्रयत्न करत राहतात, या गुणांचं त्यामध्ये वाढ होतं. आता सांघिक खेळामुळं काय होतं, तर एकमेकाला सहकार्य करणे, त्याचप्रमाणे संघभावना वाढीस होते आणि नेतृत्व गुणाचा विकास होतो. आता आपण पाहणार आहोत 7.2 खेळांचे प्रकार. आता खेळांचे प्रकार 2 आहेत, बैठा खेळ आणि मैदानी खेळ. आता बैठे खेळ म्हणजे कसे, बसून खेळले जाणारे खेळ म्हणजे बैठे खेळ. आता यामध्ये पत्ते येतात, कॅरम येते, सापशिडी येते, काचकवड्या येतात, सोंगाड्या येतात, सारीपाट येतो आणि सांगर गोट्या. हा जो खेळ आहे हा बैठा खेळ शक्यतो मुली खेळतात. म्हणजे काय केले जातात, पूर्वी सागर गोट्या घेतल्या जायच्या, म्हणजे सागरामध्ये गोटे मिळायचे, नंतर दगडे घेऊन असं टाकायचं आणि वरती असं टाकून झेलायचं, अशा प्रकारचा हा बैठा खेळ आहे. आता भातुकली हा काय आहे, हा मुलींचा जरी खेळ असला तरी या खेळामध्ये घरातील सर्वजण सामील व्हायचे. भाऊला भाऊलीचे लग्न हे जे आहे हे काय झालेलं, हा एक काय कौटुंबिक खेळ मानला जायचा. जसं लग्न होतं, बाशिंग बांधण्यापासून सर्व विधी जे काही विधी केले जायचे आणि त्यामध्ये घरातले सगळे सामील व्हायचे, त्यामुळं हा कौटुंबिक आणि आनंदाचा सोहळा मानला जायचा.